कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामध्ये भूस्खलन झालंय आणि दरड कोसळले. या ढिगाऱ्याखाली एक पुरुष आणि महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये. दोन घर जमीनदोस्त झालेली आहेत तर पाच जनावरं देखील दगावली आहेत. कोनोली मधली कुपलेवाडी इथली ही दुर्घटना आहे ज्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक महिलेसह पाच जनावरं ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत. कोनोली पैकी कुपलेवाडी इथं भूस्खलन होऊन दोन घर जमीनदोस्त झालेली आहेत. अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या भरावामध्ये दोन घरं पूर्णतः तर तीन घरं ही अंशतः जमीनदोस्त झालेली आहेत. एका घरातील वसंत लहू कुपले आणि सुसाबाई वसंत कुपले हे पती पत्नी मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. पाच जनावरं सुद्धा ढिगाऱ्याखाली सापडली. या ढिगाऱ्याखाली अडकलेले सर्वजण मृत्यू पावलेले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलिकॉप्टरची मागणी केलेली होती आणि बचाव कार्यासाठी आज आता हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे. सावित्री नदीनं रायगडमध्ये रौद्र रूप धारण केलंय आणि त्याची ही काही दृश्य आहेत. सावित्री नदीला देखील पूर आलेला आहे. कोकणातून वाहणारी महत्वाची नदी असलेली सावित्री नदी, सावित्रीचं पात्र मोठं आहे मात्र किती भयानक पद्धतीनं हा प्रवाह वाहतोय पहा. मुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरामध्ये आणि सावित्री नदीनं हे रौद्र रूप धारण केलंय. सावित्री नदीच्या पाणी पातळी देखील वेगानं आता वाढ होताना दिसते. संपूर्ण घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाचा परिणाम हा सावित्री नदीवर होत असतो. कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अत्यंत मोठ्या स्वरूपात आता हे पावसानंतर पात्र भरलेलं दिसत आहे आणि काही वेळानंतर पात्र सोडण्याची सुद्धा शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातली दृश्य, सावित्री नदीचं हे रौद्ररूप. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आलेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे आता स्थलांतरित करण्यात आले. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीच्या पात्राचं पाणी आता आजूबाजूच्या गावांमध्ये शिरू लागलंय. हे केवळ पाणीच नाहीये किंवा महापूर नाही तर हा चक्क जलप्रपात असल्यासारखं दिसतंय. शेतांमध्ये सुद्धा हे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे शेतं अनेक पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचं अर्थातच यामध्ये आता मोठं नुकसान आहे. रत्नागिरी चिपळूणमध्ये भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. कालपासून अशीच ही पूरस्थिती आहे. अजूनही पाण्याचा निचरा होत नाही आहे. पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे. इथल्या लोकांना असायला जागाच नव्हती. अख्खी रात्र त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून काढावे लागले. सकाळपासून मदत कार्याला सुरुवात झालेली आहे. अजूनही अनेक नागरिक चिपळूणमध्ये जे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे मात्र काल एनडीआरएफची टीम पोहोचायला देखील उशीर झालेला होता. संपर्क यंत्रणा इतकी कोसळलेली होती टीम पोहोचू शकत नव्हती. आता अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे